करोना विषाणू आता अधिकृतपणे महामारीचा रोग म्हणून जाहीर झाला आहे. जसं जग या विषाणूला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, काही अगदी सोपे उपाय करून तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी संसर्गाचा धोका कमी करू शकता. असं आढळून आलंय की एक सामान्य भारतीय पारंपरिक पद्धती संसर्गाविरुद्ध एक शक्तिशाली ढाल बनू शकते. काही दिवसांपूर्वीच प्रख्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये करोना विषाणू मानवी शरीराबाहेर किती काळ टिकून राहू शकतो आणि आपल्या घरांमधल्या कार्यालयांमधल्या पृष्ठभागांवर किती काळ जिवंत राहू शकतो हे पाहण्यात आलं. त्यात असं आढळून आलं की हा विषाणू स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिकवर 3 दिवसांपर्यंत आणि पुठ्ठ्यावर 1 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो. पण खरोखर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा विषाणू तांब्याच्या पृष्ठभागावर अगदी 4 तास सुद्धा जगू शकत नाही. तांबे हे विषाणू आणि जीवाणू नष्ट करण्यात खूप प्रभावी असल्याचे आढळून येण्याची ही पहिली वेळ नाही. अमेरिकेच्या रुग्णालयांमधील चिकित्सा चाचणीत असे आढळून आले की ICU विभागात पृष्ठभागांवर तांब्याचा मुलामा दिल्याने 97% जीवाणू नष्ट होतात आणि संक्रमणाचा धोका 40% कमी होतो. तांब्याची भांडी ही नेहमीच भारतीय संस्कृतीची एक अविभाज्य घटक राहिलेली आहेत. आपण तांब्यांच्या भांड्यांमधून पाणी पितो आणि पितळ आणि तांब्याच्या ताटात जेवतो. शक्तिशाली शुद्धीकरणाच्या फायद्यांबरोबरच तांब्याची भांडी वापरणे इतरही अनेक प्रकारे सहाय्यक आहे. ज्या प्रकारे पाणी घरात ठेवलं पाहिजे याबद्दल एक विस्तृत विज्ञान आहे. ते कसं ठेवलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या भांड्यांमध्ये ते कशा प्रकारे हाताळावं वगैरे. पाणी कुणी असंच पित नाही. पारंपरिक दृष्ट्या पूर्वेकडे पाणी कुणी असंच पित नाही आधी त्याला नमस्कार केल्याशिवाय. कारण पाणी तुमच्या आत कसं काम करतं हे तुम्ही त्याला कसं हाताळता यावर अवलंबून आहे. जेवढी स्मृती आणि बुद्धिमत्ता पाणी बाळगून असतं आणि पाण्याचा प्रत्येक रेणू आणि पाण्याचा प्रत्येक साठा हा अतिशय वेगवेगळा असतो आणि तो तुमच्या आत कसा काम करतो हे अगदी भिन्न असतं. सर्व काही फक्त H2O असेल पण ते एकाच प्रकारे काम करत नाही. तर पाणी कसं हाताळावं, अनेक वैज्ञानिक पद्धती आहेत. आम्ही याला भूतशुद्धी म्हणतो. हे एक अगदी विस्तृत विज्ञान आहे शिकायला आणि आत्मसात करायला. पण अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रात्रभर किंवा सुमारे 7 तास तुम्ही ते तांब्याच्या भांड्यात ठेवा आणि मग प्या. तुम्ही पहाल पाणी अगदी वेगळं वाटेल आणि अनेक लहान सहान आजार जे लोकांना असतात ते सहज बरे होऊ शकतात केवळ पाण्याला योग्य ठिकाणी ठेवून. एक योग्य जागा म्हणजे जिथे योग्य खेळती हवा आहे आणि त्याहून म्हणजे तुम्ही ते कसे हाताळता. तुमच्या भावना, तुमचे विचार पाण्याबद्दलचे, त्याबद्दल जागरूक असणं की मी जे कोणी आहे त्याचा हा एक मोठा घटक आहे. आता सध्या ही काही एक वस्तू नाही आहे, हे जीवन घडवणारी सामग्री आहे. जर तुम्ही त्याला पुरेशा आदराने हाताळलं, शब्दाभावी मी आदर म्हणतो आहे, किंवा पाण्याविषयी प्रेम किंवा पाण्याविषयी एक आनंदाची भावना, तुम्ही पाहाल पाणी तुमच्या आत खूप वेगळ्या प्रकारे काम करेल. फक्त पिण्याचं पाणी आणि ते कसं पितात हे बदलल्यानं मी पाहिलंय अनेक लोकांना दीर्घकालीन आजारातून बाहेर येताना फक्त एवढंच करून.